म्हटलं बरं फर्स्ट. हो काय करणार, तुम्ही आजकाल डायनिंग टेबलवर येत नाही त्यामुळे सगळं इथे घेऊन यावं लागतं. त्यात संध्या नाही ना आज घरात, म्हणून मी घेऊन आले. संध्या घरात नाही, कुठं गेली? काय माहिती नाही, सकाळीच कुठेतरी बाहेर गेली. जाताना तिच्या हातात काय होतं का नाही, काही म्हणजे काही बरोबर वगैरे घेऊन गेली ती? नाही, तिची नेहमीची पर्स होती फक्त तिच्या बरोबर. नाही म्हणजे हे बघा, काही फाईल्स किंवा काही कागदपत्र वगैरे असं काही नाही? नक्की नाही. तुमचं काय चाललंय ना तेच कळत नाही मला. अरे तुला विचारलं तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. नाही, तिच्या पर्स व्यतिरिक्त तिच्या हातात काही नव्हतं नक्की. चला म्हणजे मग ती माहेरी गेली असेल त्या मास्तरड्याकडे. काय हे तुमचं बोलणं हो? काय करणार, नशीबच आमचं असं ना फुटक. एवढी लाखो करोडची इस्टेट आमची, मुलगा चांगला अमेरिकेवर शिकून आलेला आणि व्याही कोण तर मास्तर, शाळा मास्तर. तुमचा संध्यावर काय राग आहे ना तेच कळत नाही मला. त्या दिवशी सुद्धा फाईल सापडत नव्हत्या, आता केवढा आकांतांडव केलं तुम्ही आणि ती समोर आल्यावर लगेच गळपटलात. हे गळपटायला काय झालं, गळपटलं वगैरे काही निकळलं का? हे आपलं हे ती बोलली ते मला नंतर आठवलं म्हणून मग मी गप्प बसलो. नुसते गप्प बसला नाहीत, घाबरून गप्प बसलात. तुम्ही बायका म्हणजे ना सुतावरून स्वर्ग काढता आणि तुला तर काय सूत सुद्धा लागत नाही, कापसावर जाते वरती आपली. काय करणार, भूत आमच्या पदरात पडलंय ना. कौतुक नाही की तक्रार आहे? तक्रार आणि कौतुक यामध्ये कुठेतरी एक पॉइंट असतो ज्याला फॅक्ट किंवा वस्तुस्थिती असं म्हणतात. चला आता जरा बरं वाटतंय. का संध्या घरात नाही म्हणून? नाही 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 तसं तसं नाही, तसं नाही तसं नाही, म्हणजे हे की हवा किती छान पडली बघा, छान हवा आहे. त्यात बायकोने ब्रेकफास्ट आणलेला आहे. पुरेपुरे गीस, काहीतरी बोलवून मला बनवू नका. मला खरंच कळत नाही तुमचं काय चाललंय, काय घडलंय तुमच्या दोघात. हे म्हणे आपल्या संभाषणामधलं एक पालूपत झालंय. मला विचारतेस ना, त्यापेक्षा जाऊन तिला विचार ना काय ते. अहो कसं विचारू तिला, ती माझ्याशी इतकं चांगलं वागते, घरातली सगळी कामं करते, तक्रारीला कुठे जागाच नाही. तरी पण काय? नाही म्हणजे तुम्ही दोघंही वेगळं वेगळं माझ्याशी खूप चांगलं वागता बोलता, पण एकमेकांसमोर आल्यावर तुम्हाला काय होतं ना तेच कळत नाही मला. तिचा चेहरा बदलतो, एरवी हरवलेली नजर अचानक धारदार होते, तुम्ही घाबरता गोंधळता. का असं? साहेब अरे संध्या त्यांचे बाबा आणि कोणीतरी भेटायला आलेत. इतक्या सकाळी? होय बाईसाहेब, काहीतरी महत्वाचं काम आहे असं ते म्हणाले. आणखीन कोण आहे त्यांच्या बरोबर? त्यांच्याबरोबर कोणीतरी एक माणूस आहे. संध्या पण बरोबर? नाही, त्या सकाळीच बाहेर निघून गेलेत, त्या दुपारनंतर येतील असं त्या म्हणाल्या. कुठे जाते असं काही सांगून गेले का रे? संध्याची चौकशी पुरे आता, तुम्ही आधी जाऊन साने मास्तरांना भेटा पाहू. काय रे एकटेच बसलेत का ते खाली? त्यांच्याबरोबर साहिल साहेब पण आहेत. साहिल आहे ना, झालं तर जावं भेटला मग झालं. त्याला म्हणू काहीतरी खायला प्यायला दे, जेवू घाल काहीतरी करा आणि मग पाठवून दे. त्यांना तुम्हालाच भेटायचंय, काही महत्वाचं काम आहे असे ते बोलले. तू जा. लायकी नसलेल्यांची संबंध ठेवला ना की मग पुढे हे असं असं भोगावं लागतं. लायकी नसलेल्यांशी संबंध ठेवला की काय होतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे.